तर मित्रांनो, हे औरंगाबाद मध्ये आम्ही स्नेक रेस्क्यू करण्यासाठी आलो होतो सातारा परिसर म्हणून आहे. जालिंदर तुपारे तर यांनी यांचं घराचं काम चालू आहे, तर मिस्त्री लोकांनी पण काम बंद पाडलं. तर त्यांनी एक साप बघितलेला आहे, तर आपण बघूया. ते बोलले नागाचे म्हणून फाला काढला होता, तर आपण चेक करून रेस्क्यू करूया. तर धन्यवाद यांचा, यांनी न मारता आणि सर्प मित्राला लगेच कॉल केला. तर आमच्या सोबत आज शरद दाभाडे औरंगाबाद सर्पमित्र, अमरापाली जाधव, अभिलाष जाधव सर्पमित्र, नितीन चव्हाण सर्पमित्र, दीपक रत्नपारखी सर्पमित्र, सुमित पटेकर सर्पमित्र, आता नवीन शिकतायत ते पण शरद दाभाडेच्या सोबत. तर मित्रांनो, चला आपण स्नेक रेस्क्यू करूया. तर बघूया खरंच नाग एक कोणता साप आहे दुसरा. तर साप रेस्क्यू करतील अमरापाली सर, पुढे दाखवा पहिले. इकडे कुठे दोन मीटिंग 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 नाही आले ते चुकीनं दोन्ही पण. कोणी पाहिलं साप? मी पाहिला, पाठ्यामागे दगड काढतो. दगड काढताना ते दोन्ही बी आतून भेटले येऊन. दोन्ही बी सोबतच आले का? सोबतच. एक पहिल्यांदा दगड उचलला किंवा आला, दुसरं पण निघला. चांगलेच त्या पुरे ते काम करत, त्याला माहितीच नाही खाली कोणते आले नाही. त्यामुळे भेटले मिस्त्री वरून उडी मारली ती. आणि दोन साप अचानक दिसले, लगेच ते भयान पूर्ण काम बंद पडलं. आमचं बाहेर गेलो आम्ही, काम थांबलं तिकडे. मी तुम्हाला फोन केला आणि त्यांना काही नाही. तर दोन बारण्या पाहा फक्त. गर्दी मध्ये ना तिला हँडल करताय ना. चला तुम्ही तो एक तिकडून लक्ष ठेवा त्याच्यावर. मला तो शरद शरद तू पकडतो. जाऊन देवा याचा. बरणी द्या लवकर एक. बोक्षी पाडून ठेवले ना त्याला. हा पूर्ण जंगल एरिया आहे ना, भरपूर नाग निघत असतील इकडे. चांगलाच पकडा आहे तो. खाणं पिणं त्याला चांगलं इकडे भेटत असेल ना. सगळं जंगल आहे ना, डोंगर एरिया पूर्ण. तोंड बघा बरं का फक्त. साप पकडणं सोपं पण हे पॅक करणं सगळ्यात अवघड असत. चला शरद दाभाडे तो दुसरा साप रेस्क्यू करा. आहे ना तिथं पळाला तो इकडे आहे. याच्या मागे इकडून याच्या पहिले निघलेलं आहे साप तुमच्याकडे. कुठं पूर्ण पूर्ण एरिया सापाचा आहे. हा का आता सोडायला पण यायला लगेच बाजूला जंगल आहे, इथंच चालले तो लगेच.
तर मित्रांनो व्यवस्थितपणे दोन्ही स्नेक स्पेक्टिकल कोबरा मराठीत नाक आत्ताच रेस्क्यू केले एक आम्रपाली जाधवनी आणि आपले शरद दाभडेंनी. तर बाजूला जंगल आहे. आज सातारा परिसर इकडे सगळं जंगल एरिया असल्यामुळे कंटिन्यू साप निघतच असतात. ही जोडी अभिलाष जाधव आणि आम्रपाली कंटिन्यू या एरियात साप पकडण्यासाठी काम चालूच असतात. तर लगेच आपण त्याला रिलीजचा पण व्हिडिओ बनवू रिलीज करतानाचा पण. तर मित्रांनो याच्याबद्दल प्रत्येक वेळेस माहितीच सांगतच असतो. सांगितलेलीच आहे दोन प्रकारचं व्हेनम असतं न्यूरोटॉक्सिक आणि कार्डिओटॉक्सिक म्हणून. आणि किंग कोब्रा जो असतो त्याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक आणि सायक्रोटॉक्सिक. तर भरपूर याच्यावर सर्प मित्रांच्या मनात प्रश्न उठतात का याच्यात कोणतं आणि त्याच्यात कोणतं तर कन्फ्यूज होतात. याच्यावर मी परत एक वेळेस पुढच्या वेळेस कंटिन्यू चांगला एक व्हिडिओ बनवल का कोणत्या सापात कोणतं विष आहे. तर नागामध्ये असतं न्यूरोटॉक्सिक आणि कार्डिओटॉक्सिक हे दोन प्रकारचं याच्यात व्हेनम असतं. तर चला मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय औरंगाबाद. तर मित्रांनो जंगलामध्ये रिलीज करण्यासाठी आलो होतो. तर आत्ताच मला वाटतं आम्रपालीने रेस्क्यू केलेलं नाग आहे. तर याला रिलीज करून देऊया. चल सोड जाईल तिकडं. तर मित्रांनो हा दुसरा साप पण रिलीज करतोय इथे जंगलामध्ये. तिकडे सोड ना थोडं लांब जाणार नाही तो आपल्याला जाणार नाही तो लवकर बरं जाऊन ते चालले जाऊन तेच त्याचं.